एक असा योद्धा ज्यांनी आपले कार्यकाळात अनेक युद्ध लढली आणि एकही लढाई न हारता ज्यांनी अजरामर इतिहास घडविला, ज्यांचे नाव ऐकताच औरंगजेबाला घाम फुटायचा, ज्यांनी याच आरंभगिरीला 9 वर्ष रानोमार हिंडवलं, पुढे प्रत्यक्ष मृत्यू दिसत असताना देखील ज्यांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही, ज्यांचे गुणगान गाताना शब्द देखील कमी पडतील असे महान धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. ज्या राष्ट्राच्या मातीत गार्गी मैत्रेयीचा तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो, ज्या राष्ट्राच्या मातीत रझिया सुलतान दिल्लीच्या तत्वावर बसली, जिथे झासीच्या राणीनी घोड्यावर बसून तलवार चालवली आणि जिथे मदर टेरेसा संपूर्ण जगाची आई झाली. जर का खऱ्या अर्थाने देशाची शान राखायची असेल तर आपल्याला स्त्रीचा सन्मान करायलाच हवा. आपल्याला गौरवशाली भारत घडवायचा आहे आणि त्यासाठी निस्वार्थ नेत्यांच्या आदर्शाचे पालन करणे आपले पहिले कर्तव्य आहे. गणित, भाषा, विज्ञान या विषयांखेरीज आपल्याला चारित्र्य या विषयाकडे लक्ष केंद्रित करायला हवे आणि जेव्हा चारित्र्याचे खरे ज्ञान आपल्याला मिळते तेव्हा या अलौकिक उज्ज्वल चारित्र्यवान युवा पिढीचा खरा अर्थ आपल्याला कळेल. राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवा समान मात्र कोणी न झाला. गर्व ज्याचा असे महाराष्ट्राला, एक चितो राजा शिवाजी जाहला. सर्वप्रथम रायतेचा राजा शिवछत्रपतींना माझा त्रिवार मानाचा मुजरा. शिवाजी या नावाला कधी उलट करून वाचले आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो, जो आयुष्यभर जीवाशी खेळतो तो शिवाजी. ना शिवशंकर तो कैलाशपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तयाचरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. आयुष्य हे कोडं आहे, आयुष्य हे कोडं आहे आणि ज्ञान त्या कोड्याचं उत्तर आहे. आयुष्य हे कोडं आहे आणि ज्ञान त्या कोड्याचं उत्तर आहे. म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी, वाचाल तरच वाचाल. परत म्हणते, वाचाल तरच वाचाल. परंतु श्रम कमी दर्जाचा असतो हे कारण त्यामागे नाही, आपला समाजच तसे समजतो हे कारण त्यामागे आहे. आपला समाज श्रमांना कमी लेखतो. श्रम करून पोट भरणाऱ्यांना अत्यंत कमी मोबदला दिला जातो. त्यामुळे समाजाचा दृष्टिकोनच बदलणे आवश्यक आहे, त्याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. दररोज 1000 टन प्लास्टिक कचरा जमा होतोय. प्लास्टिक जाळला तरी नष्ट होत नाही, त्याने प्रदूषण वाढते. अस्थमा, दमा असे आजार होण्याचा धोका संभवतो. प्लास्टिकच्या पिशव्या गाई गुरे खातात, यामुळे अनेक प्राणी मृत्यूमुखी पडतात, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. वेगवेगळ्या सणांमध्ये, उत्सवात आपण डेकोरेशन करतो यासाठी वापरण्यात येणारा थर्मोकॉल हा सुद्धा प्लास्टिक सारखा घातक पदार्थ आहे. मैत्री, मैत्री म्हणजे आपल्या जीवनातील एक सुंदर आणि अमूल्य दागिना, ज्याची बरोबरी आपण कोणासोबतही करू शकत नाही. रक्ताच्या नातात नसेल एवढी मैत्रीच्या नातात ओढ असते. कशीही असली तरी शेवटी मैत्री ही गोड असते. विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना शुद्ध कचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे शिक्षणाला काहीतरी विशेष कारण असेलच ना? हो, शिक्षण आहेच विशेष कारण. आज शिक्षणाच्या बळावर व्यक्ती काहीही करू शकतो. शिक्षणाचे महत्त्व अगदी पहिलीपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी करण्याची क्षमता असते. शिक्षणाचे महत्त्व आपल्या जीवनात खूप मोठे आहे. भारतातील तरुण योग्य शिक्षणासह विचार व अभ्यासाची नाविन्यपूर्ण लाट आणू शकतात. यामुळे देशाचा वाढव विकास होण्यासाठी मदत होईल. तर आज मी तुम्हाला जन्म इस्रोचा याच विषयावर सांगणार आहे. 2008 पहिल्यांदाच चंद्रावर चंद्रयान आणि 2013 भारताने मंगलयान मोहीम यशस्वीरित्या पार केली. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला व एक इतिहास घडविला. भारत चौथ्या क्रमांकाचा देश होता जो मंगळावर पोहोचला होता व तेही कमी बजेटमध्ये. शिवाजी महाराजांचं आयुष्य फार कष्टाचं होतं. कधी कधी तर अशी वेळ यायची की दिवसभर एक लढाई लढून रात्रभर दुसरी लढावं लागायची व त्याचा परिणाम आज आपल्या समोर आहे. आज संपूर्ण भारतभरात त्यांची प्रतिमा महान आहे. पूर्ण महाराष्ट्रात त्यांना सर्व लोक ओळखतात. इत्या चौथीचा संपूर्ण इतिहास त्यांच्यावर आहे. आजही जर आपण त्यांची मूर्ती बघतो तर हृदयातून मानाचा मुजरा येतो.